कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. प्रीतम सर, ही तर कशापायी आलो आहे आपण? पारू आईने जर तो व्हिडिओ बघितला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, इंटरनेटची वायर कापायची. आओ पण मग ते हात लावलं तर ते शॉक लागल ना? नाही लागत ग, आणि लागलं तर लागू दे. बोलताय हो प्रीतम सर. बरं मला एक सांग, तुम्हाला माहित आहे का कसं करायचं ते? पारू हे माझं रोजचं काम आहे का? आता आज जाऊन बघूया ना इकडे तिकडे काहीतरी करू. आपलं मोटिव्ह काय? काही करून इंटरनेट बंद करायचं बस. हो पण प्रीतम, प्रीतम आई, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. आई त्या व्हिडिओ मध्ये नवरा येणार. आदित्य थांब जरा, हा व्हिडिओ झाला की बोलू ना आपण. काय झालं प्रीतम सर, कापलं का? कापतोय पण आई कुठली कशी काय कापायचं? आधीच सांगायला हवं आईला. अशा प्रकारे जर आईला कळलं तर तिला त्रास होईल. कदाचित आई परत माझं तोंड सुद्धा बघणार नाही किंवा अजून काहीतरी स्ट्रॉंग डिसिजन घेऊ शकते आणि माझ्यामुळे पारू सुद्धा अडकेल. देवा, आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही पण आज प्लीज हेल्प कर. काय झालं? बहुतेक इंटरनेट कनेक्शन गेलं असेल, बघ ग जरा. इथे तर सगळं ओके दिसत. अरे मी मेन सेटअप चेक करून येतो. प्रीतम, गॉड ब्लेस यू. झालं? हा मी कापलंय काहीतरी. आता होपफुली तो व्हिडिओ बंद झाला असेल तिथे. प्रीतम सर, देवी आईने तो व्हिडिओ बघितला असेल तर? काय झालं असतं? अचानक काय झालं यार इंटरनेटला? प्रीतम मगाशीच बाहेर गेलाय, त्याने इंटरनेट बंद नसेल ना केलं? ओ येस, अशी गेम आहे तर मग.
म्हणजे प्रीतमने आदित्यला हेल्प केलेली दिसते. गुड जॉब प्री. आता तू गेम सुरूच केलास तर त्यात मजा मी आणेन. आय प्रॉमिस. दादा असून गिल्ट मध्येच आहेस. हे बघ दादा, या सगळ्यात तुझ्या एकट्याची काही चूक नाहीये. जे काही केलंय ना ते आपण दोघांनी मिळून केलंय. त्यावेळेला आपल्याकडे ऑप्शन्स नव्हते ना. मग तेव्हा नव्हता ना ऑप्शन, आता आहे ना. अजूनही का खोटं बोलतोय आपण? चल चल आपण आईला सगळं. थांब थांब शांत. हे बघ ते पॉसिबल नाही आहे. आता का पॉसिबल नाही आहे? किती उशीर झालाय सांगायला. तुला माहिती आहे तिथे काय सुरू आहे? अरे ती तुझ्या लग्नाचं प्लॅनिंग करते. तिच्या लग्नासाठी खाली डिझायनर साडी आणि दागिने घेऊन आला. आरू तुला आईने खाली बोलवलं. दादा पारूच्या लग्नाला घेऊन ना आई खूप एक्साइटेड आहे. ती खुश आहे यार. आणि आपण हे सगळं सांगून तिला परत दुखी करणार आहोत का? आय नो इट्स डिफिकल्ट. आपल्याला योग्य वेळेची वाट बघावीच लागेल दादा. देवी आहे पारू, ये इथे बघ तुला कुठल्या साड्या आणि दागिने आवडत आहेत ते सिलेक्ट कर. आओ पण कशा बाई? मी सांगते म्हणून. आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ची ब्रँड अम्बॅसेडर आहेस तू. तुझं लग्न थाटातच व्हायला पाहिजे. देवी आई ते मी बाला विचारल्याशिवाय. मारू तिला मी सांगेन. तू साड्या सिलेक्ट कर. हात काढ, हात काढ मारू. हा रंग तुझ्यावर खुलून दिसेल. आवडली साडी? ज्या साड्या आणि दागिने आम्ही सिलेक्ट करू ना त्याचं बिल ऑफिसला पाठवून द्या. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.